तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पहिल्याच भेटीत थांबवली जिल्हा महिला आणि बालरुग्णालयात दानाच्या नावाने होणारी लूट. गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी रुग्णालये सुरू केली आहेत, परंतु गडचिरोली येथील महिला आणि बालरुग्णालयात रुग्णांकडून जबरदस्तीने दानपेटीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार लक्षात येताच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन हा प्रकार थांबवलाय. राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या प्रयत्नाने गडचिरोली येथे शासकीय महिला आणि बालरुग्णालय सुरू करण्यात आलं. गोरगरीब महिला आणि बालकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी हा त्यामागचा हेतू होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील एक अधिपरिचारिका रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्यासाठी दबाव टाकत होती. या संदर्भात अनेक जणांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांना माहिती दिली. एकापेक्षा अनेक तक्रारी आल्यानंतर आज सकाळी तनुश्री धर्मराव बाबा आत्रे यांनी थेट महिला आणि बालरुग्णालयावर धडक दिली. तिथे रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रकार सुरू दिसला. लागलीच तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिपरिचारिकेला धारेवर धरून गोरगरीब महिलांची लूट थांबवण्याची तंबी दिली आणि यानंतर वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करून पैसे उकळण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला. यावर यापुढे दानपेटीत पैसे टाकण्याची जबरदस्ती करणार नाही असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. त्यामुळे शेकडो गोरगरीब नागरिकांनी तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या एका भेटीने दिलासा मिळाल्याचं मान्य केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गडचिरोली.